खरंतर मला तडीपार होणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. ओबीसी नेत्याच्या नामकरणासाठी दलित कार्यकर्त्याला तडीपार होणं म्हणजे माझ्यासाठी मी परम भाग्य समजतो. याच्यापेक्षा मोठा भाग्य माझ्याचं नाही. म्हणजे ओबीसी दिवा पाटलांचं नामकरण एक ओबीसी नेत्याचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला द्यावं की ज्यांनी या रायगड जिल्ह्यामध्ये इतिहास घडवलेला आहे, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नखसिकांत स्वीकारलेला आहे, अशा दिवा पाटलांच्या नामकरणासाठी जी या ज्या त्रिकोटी सरकारांनी जी मला तडीपार केली त्याचं मी स्वागत करतो, आनंद करतो आणि त्यांना मी त्यांचं अभिनंदन करतो त्या हरमखोरांचा. पुढे बोला. काही 14 तळ्याचं पाणी पिण्यायोग्य कधी होईल? 95 वर्ष पूर्ण झाली, लोकांची भावना आहे की पाणी प्यायला मिळालं पाहिजे. एकतर या हा जो तलाव आहे हा तलाव मध्यवर्ती भाग असल्यामुळे आजूबाजूला ड्रेनेज सिस्टीम आहे आणि बऱ्याच ड्रेनेज पाचर मराठीमध्ये ज्याला पाचर म्हणतात ते बऱ्याच पैकी पाचर या तलावामध्ये येते. तर माझं तर म्हणणं आहे की हा पाणी बोलण्यासाठी ठीक आहे पण पिण्यासाठी अयोग्य आहे. मी माजी आमदार माणिकराव जगतापांना आपल्या समक्ष ह्या 14 तळ्याचं पाणी पाजलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून हा पाणी कितीतरी याच्यामध्ये ट्रीटेड इम्प्लॉइड केला तरी हा पाणी पिण्यायोग्य होणारच नाही. कारण इथं येणारा महाडमध्ये येणारा पुराचा पाणी देखील याच्यात येतो. म्हणजे आपल्याला ही सगळ्यांना माहिती आहे की समोरची जी नदी आहे, आपण सगळा इतिहास तुम्हाला महाडकरांना माहिती आहे. हा पिण्यायोग्य हा पाणी नसल्यामुळे आम्ही आता बिस्तरी पितो, त्यामुळे हा पाणी पिण्यायोगी होणार नाही पण वापरण्याजोगी नक्कीच होईल. कारण याच्यावर ती कितीही प्रक्रिया केली तरी आजूबाजूचा SW ड्रेन आहे, सिवरेज लाईनचे जे पाणी आहे तो पाणी या ठिकाणी सातत्याने येत असल्यामुळं 100% मला विश्वास आहे की हा पाणी पिण्यासारखा होणारच नाही.